तसंच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्ही शिकताय सध्या इतिहास?
अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि त्या किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर होतं आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव छत्रपतींना देण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आपण अभिमानाने म्हणतो पण खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज नेमके आम्हाला माहिती आहेत का? फक्त इतिहास शिकून काय फायदा आहे, तो इतिहास आमच्या आचरणातही आणायला हवा. तुमची सवय तुम्ही किंवा सवय म्हणून फेरफटका मारायला जरी किल्ल्याकडे गेला ना, तरी आपण किल्ल्यावरती गेल्यानंतर काय करतो? त्या दुकानातून खाण्याचा पदार्थ जर आपण घेतो, खाद्यपदार्थ खातो आणि त्या किल्ल्यावरती ते कागदाचे कपडे तसेच फेकून देतो, देतो की नाही? तसं न करता आपण ते कागदाचे कपडे कसल्या पेटीमध्ये टाकायला हवे, तेवढंच खऱ्या अर्थानं आपले गड किल्ले सुरक्षित राहणार आहे. कारण गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वारसे आहेत. जर आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपायचा असेल, तर सगळ्यात आधी बालशिवाजी म्हणून जगताना आम्हाला आमच्या ऐतिहासिक वारसांचं संवर्धन करता आलं पाहिजे. आलं पाहिजे की नको? जेव्हा आपण आमच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांचं संवर्धन करू, तेव्हा खऱ्या अर्थानं बालशिवाजी म्हणून तयार होऊ. आपण जर आपल्या ऐतिहासिक वारसांविषयी बोलायला गेलं तर गडकोट्याच्या किल्ल्यांवरती भीतीवरती अश्लील लिहिणं, चुल्यांनी आमच्या प्रेमाची प्रतीक करणं हे सगळं बंद करायला पाहिजे की नको? आणि ते तुम्हाला बंद करायचंय, या लहान वयामध्येच तुम्हाला ते करायचंय. करणार आहेत का सगळे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आज्ञा देऊन ठेवली होती की जेव्हा केव्हा एखाद्या राज्यातून सैन्य जातील, जर तुम्हाला रान लागलं, शेतकऱ्याचं एखादं शेत लागलं, तर पूर्ण नम्रपणाने प्रत्येक सेनापतीने प्रत्येक सैन्याने घोड्यावरून खाली उतरायचं आणि घोड्यांना ओळीत बांधावरून घेऊन जायचं. कोणत्याही शेतकऱ्याचं घोडेस्वारीने नुकसान होता कामा नये, इतकी काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन ठेवलेली होती शेतकऱ्यांप्रती. पण आज आपण शेतकऱ्यांना सन्मान देतो का? नाही. आणि तो पेठारा घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्व मुघलांना फुलकावून देऊन घोड्यावरती बसून फरार झाले. मात्र अवघड मुघल सैन्य असं समजत होत की त्या पेठाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण त्या पेठाऱ्यात कोण होत? शिवा काशी होता. आणि शिवा काशी हा हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायचा, तशी दाढी दिसत शिवा काशी होती. आणि पेठाऱ्या उघडल्यानंतर जेव्हा मुघलांना कळालं की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत तर शिवा काशीद आहे, त्यावेळी त्याच क्षणी शिवा काशीला जिवंत म्हणजे काय? शिवाजी महाराजांकडे असे जीवन मित्र होते, असे भावडे होते की त्यांच्यासाठी ते जीवाची आपल्या प्राण्यांची आहुती सुद्धा द्यायला तयार होते. पण आज आपण कसे आहोत का? आज आपण आपल्या मित्रांचा मैत्रिणींचा आदर सुद्धा ठेवत नाही, एकमेकांसाठी जीव कधी देणार? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. मग आता तुम्हाला मी एक विषय देणार आहे आणि त्या विषयावरती समोर येऊन बोलायचं, ठीक आहे? किती जणांना समोर येऊन बोलायला आवडतं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर तुला तुझा महाराष्ट्र बनवायचा की नाही? मग महाराष्ट्र बनवण्यासाठी काय करणार आहे? तो बाल शिवाजी म्हणून तो काय करणार आहे? महाराष्ट्राला शिस्त लावणार असं म्हणतो. मग ती शिस्त कोणती असेल? सगळ्यात आधी जेव्हा आपला मित्र समोर येऊन बोलतोय जर तो अडथळत असेल तर त्याला सन्मानपूर्वक प्रोत्साहन द्यायचं. हसायचं का? का हसले सगळे बघता? हसणारच नाही तू पुढं? अजिबात नाही. जोरदार काय याच्यासाठी? मी माझ्या महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ देणार नाही. क्या बात आहे, तो आपल्या महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी बालशिवाजी म्हणून घेते. जोरदार काळ्या. क्या बात आहे, तो स्त्री संरक्षणाची जबाबदारी बालशिवाजी म्हणून घेते. जोरदार काळ्या. आपल्या भारताच्या कृषी संवर्धनासाठी तो बालशिवाजी म्हणून पाऊल उचलते. जोरदार.
बिलियोज भक्त हाँ शिक्षक आहे आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय सुंदर आहे
शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतची माहिती पूजा काटकर मॅडम यांनी खूप सुंदर सांगितलेली आहे. मुलाला पण शेवटी लक्ष देऊन शेवटपर्यंत छान ऐकत होते, माहिती सांगत होते. असाच कार्यक्रम आमच्या शाळेत दरवर्षी व्हावा असं मी इच्छा व्यक्त करते. आणि हा जो स्मार्ट महाराष्ट्र न्यूजचा जो चॅनल आहे त्याला आमची शाळेतील विद्यार्थी पालक सबस्क्राईब करतील असे मी ग्वाही देते. धन्यवाद. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. जय शिवाजी, जय महाराष्ट्र.